पुण्यात मॉल आणि मल्टीप्लेक्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातले मॉल आणि मल्टीप्लेक्समध्ये पार्किंग शुल्काच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. शहर सुधारणा समितीनं त्याबाबतचा ठराव पारित केलाय. पुण्यामध्ये सुमारे 39 मॉल आणि मल्टीप्लेक्स आहेत. त्या ठिकाणी खरेदी अथवा चित्रपट बघायला गेल्यानंतर कमीत कमी 20 ते 100 रुपये असे पार्किंग शुल्क द्यावे लागते आणि नागरिकांकडून याबाबतच्या असंख्य तक्रारी आल्या आणि त्यानुसार संबंधित व्यवस्थापनांना नोटीसही पाठवण्यात आल्या. महापालिकेकडून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं असलं तरी त्याची अंमलबजावणी होईल का याबाबत साशंकता आहे. 40 मॉल आहे पुणे शहरात. त्यातले काही मॉल 10 मॉलमध्ये फ्री आहे, काही मॉलमध्ये नाम मात्र आहे, पण काही असे मॉल आहेत 10-12 मॉल आहेत की तेथे शुक्रवार शनिवार रविवारचे रेट वेगळे असतात पार्किंगचे. 100 रुपयापर्यंत पार्किंगचे रेट्स आहेत. प्रशासनाला महापालिका हातातील सर्व मॉल्सला आम्ही नोटीस पाठवायला सांगितलं. त्या नोटीसमध्ये तुम्ही जे काही बेकायदेशीर वाहनशुल्क आकारत आहात ते लगेचच्या लगेच बंद करा, अन्यथा तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे नोटीस आम्ही त्यांना येत्या 2 दिवसात सर्वांना मिळेल.